ही थेट दृश्य आपण बघतोय। काँग्रेसचे केंद्रातले ज्येष्ठ नेते कमलनाथ हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर कमलनाथ हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे नेमक्या काय घडामोडी घडतात? Seems to be a serious threat in front of the Shiv Sena. How does the Congress look at it? This politics of making deals with post and paisa was done is now become a habitual thing with the BJP. It is for Shiv Sena to take care of their team. It is for the Congress party to remain united and demonstrate to the country that the Congress has stands united with all its loyalty towards the leadership. Do you think this is a threat to the current Maharashtra Vikas Aghadi government and it can fall? I do not know, because in the end Shiv Sena MLAs who have gone away also know that after tomorrow there is day after tomorrow. Is the Congress confident that its stock will stay together? Yes, we are confident that our stock will stay together. So what is the political crisis stock kis tarike se dekhte hain Ekanath Shinde? Main dekhta hu ye jo saude ki rajneeti hai jiska desh mein aaj upyog kiya ja raha hai, झारखंड में देखें, मध्य प्रदेश का उदाहरण आप जानते हैं, पैसा और पोस्ट की राजनीति, ये हमारे संविधान के विपरीत है। और ये राजनीति की शुरुआत आगे के लिए बहुत खतरे की बात है। हमें शिवसेना को अपने आप तय करना है, वो अपने विधायकों से कैसे बात करेंगे। जहाँ तक कांग्रेस का प्रश्न है, कांग्रेस में पूरी एकता है, कांग्रेस के विधायक बिकाऊ नहीं है, कांग्रेस के विधायक सब टिके रहेंगे। व्हाट इज द एजेंडा? आपण बघितलं हे सौद्याची राजकारण, सौद्यांचं राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजपवर केलेला आहे कमलनाथ यांनी। आणि अनेक ठिकाणी झारखंड मध्ये तसंच झालं, मध्य प्रदेश मधलं त्यांनी उदाहरण दिलं आणि महाराष्ट्रात सुद्धा तेच सुरू आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया कमलनाथ यांनी दिली। नहीं, देखिए आज अभी हमारे निरीक्षक कमलनाथ जी आए हैं, उनके अध्यक्षता में सब विधायकों की बैठक होने वाली है और उसके बाद में ही इस चर्चा को आगे हम क्या चर्चा होगी और क्या डिसाइड होगा, आफ्टर द मीटिंग होगा। मदन तिवारी जी, काफी स्पेकुलेशंस हैं कि कांग्रेस के भी कुछ जो एमएलएज हैं वो फूट सकते हैं, क्या गुवाहाटी जाएंगे, क्या गोवा जाएंगे, क्या कहेंगे आप इन स्पेकुलेशंस पे? नहीं, कल जो कुछ चैनलों पे बात चल रही थी, मेरा भी नाम था, मैं तो जर्मन में था, 20 तारीख को लेट नाइट मेरा फ्लाइट था और मैं वहाँ पे लैंड होने के बाद में फिर तुरंत में 48 आवर्स के अंदर में वापस आया। ये अफवाह है, कांग्रेस इंटैक्ट है, कांग्रेस के सब विधायक एक साथ में, कांग्रेस में कोई गड़बड़ ये सवाल ही नहीं आता और हम लोग सब एक साथ है। ये सब अफवाह फैलाकर गुमराह करने जाने की बात चल रही है। देखिए आज यही मैं कहूँगा, महाविकास आघाड़ी की सरकार रहेगी और आगे भी रहेगी। डायलॉग शुरू है, चर्चा शुरू है। आपण बघितलं कमलनाथ पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आमदार नाराज आहेत हे ठाकरेंना माहीत होतं, गुप्तचर खात्यानं मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग दिलं होतं असं सुद्धा माहिती मिळते। आताच्या घडीत सगळ्यात महत्त्वाची बातमी, गुप्तचर विभागाने आमदार नाराज असल्याचं आणि विरोधकांच्या संपर्कात असल्याची माहिती दिली होती। गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांनाही ब्रीफिंग दिलं होतं, मात्र दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याचं आता कळत आहे। सूत्रांकडून ही माहिती समोर येते आहे, मात्र राजकारणामध्ये असला बेफिरकीरपणा अजिबात चालत नाही हे किमान एवढी वर्षे राजकारण करणाऱ्या नेत्यांना, सत्तापदं भोगणाऱ्या नेत्यांना कळायला हवं होतं, अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी महेश बागल, आपले प्रतिनिधी आहेत। महेश, गृहमंत्र्यांनी सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गुप्तचर विभागाच्या या माहितीकडे दुर्लक्ष केलं आणि राजकारणामध्ये दुर्लक्षितपणा किंवा हलगर्जीपणा चालत नाही त्याचं फळ हे मिळत आहे असंच म्हणावं लागेल। नक्कीच, राष्ट्रवादी काँग्रेसची जी बैठक पार पडली होती त्यामध्ये गुप्तचर यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती। यानंतर या संदर्भात एक मोठा खुलासा समोर आलेला आहे। गुप्तचर यंत्रणा ज्या आहेत त्यांनी माहिती दिलेली होती की आमदारांमध्ये नाराजी आहे आणि ते इतर विरोधी पक्षांच्या संपर्कात असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं। मात्र या गोष्टीकडे गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील या दोघांच्या विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचं आता समोर आलेलं आहे। गुप्तचर यंत्रणांनी त्यांची कामगिरी चोख बजावलेली होती। याचं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे राज्यातील अनेक असे आमदार आहेत आणि स्वतः गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना मोठं पोलीस
संरक्षण दिलेलं असताना ही मंडळी मुंबईहून गुजरातला गेली कशी, हा सवाल तिथे उपस्थित करण्यात आलेला होता. त्यानंतर गुप्तचर यंत्रणेला याचा थांगपत्ता नव्हता का असाही एक सूर लावण्यात आलेला होता. मात्र त्यावर गुप्तचर यंत्रणेकडून खुलासा करण्यात आलेला आहे की आम्ही सर्व माहिती ही दिलेली होती, आमदार नाराज आहेत, विरोधी पक्षाच्या संपर्कात आहेत आणि अशा वेळेस बंडखोरी होऊन काही आमदार हे राज्याबाहेर जाऊ शकतात अशा प्रकारची माहिती अहवाल देण्यात आलेला होता. मात्र या गोष्टीकडे गंभीरतेने का पाळण्यात आलेलं नाही हा सुद्धा एक प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि त्याची परिणिती म्हणूनच काय या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं होता आणि त्याचा परिणाम म्हणून आज एकनाथ खडसे हे 40 आमदारांसोबत सुरुवातीला जातात व त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गुवाहाटीला जाऊन त्या ठिकाणी बंड करतात हे पाहायला मिळतंय. अगदी, त्यामुळे ही बेफिकिरी नडलेली आहे असंच म्हणावं लागेल. हा हलगर्जीपणा नडलेला आहे. राजकारणामध्ये प्रत्येक निर्णयाला, प्रत्येक माहितीला अतिशय मोलाचं महत्व असतं आणि त्यामुळे आता या बेफिकिरीमुळे हे सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशमुख यांच्या नंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मवाळ स्वभावाचे असलेले गृहमंत्री कसं काय गृह खातं सांभाळणार अशी सुद्धा चर्चा आणि त्यांच्यावर बऱ्याच वेळेला पक्षांतर्गत सुद्धा नाराजी व्यक्त होताना दिसली. मात्र शरद पवारांनी घेतलेला निर्णय होता आणि या सगळ्यामध्ये आता गुप्तचर खात्यानं माहिती दिली, वळसे पाटील आणि मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरे यामध्ये हलगर्जीपणामध्ये राहिले आणि त्याचंच फळ आता महाविकास आघाडीला भोगावं लागतंय. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार नाराज आहेत, ते विरोधकांच्या संपर्कात आहेत अशी माहिती जर गुप्तचर विभागानं सरकारला दिली असेल, मुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर गृहमंत्र्यांना दिली असेल, विरोधकांच्या संपर्कामध्ये आमदार आहेत, अशा प्रकारचं मोठं बंड होऊ शकतं अशी माहिती जर दिली गेली असेल तर मग हलगर्जीपणा का केला गेला असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आणि त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागते आहे.